आणि 10 रुपयाच्या सहाय्याने आपण 100ची शिल्लक कशी करणार आहोत ते दाखवते. ही 50ची नोट आहे. 50, 20ची नोट 1 आणि 2 म्हणजेच 20, 40. 50 आणि हे 40 आणि ही 10ची नोट. 50, 60, 70 80, 90 आणि 10, 100. पन्नास, साठ, सत्तर, 80, 90 आणि 100 म्हणजेच ही 100ची शिल्लक झालेली आहे. आता आपण 10च्या पद्धतीने, 20च्या पद्धतीने आणि 50च्या पद्धतीने आपण 100 रुपयाची शिल्लक कशा प्रकारे करायची हे पाहिलं आहे. आता आपण एकदा परत बघूया. आता आपण 10ची नोट बघूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. जेव्हा आपण 10च्या 10 नोट घेतो तेव्हा ते 100 रुपये होतात, म्हणजे 100ची ती चिल्लर.